नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आपण महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जी लिस्ट आहे ते बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला चालू करण्यापूर्वी काही सांगू इच्छितो. व्हिडिओ चालू करण्यापूर्वी काही महत्त्वाचे गाईडलाईन आहे ते फॉलो करावं लागेल. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला किसान कर्जमाफी योजना लिस्ट बघायची आहे, त्यामुळे चुकू न देता याबद्दल माहिती टाकावी. तर मित्रांनो, आज तुम्हाला सांगतो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना. शेतकरी कर्जमुक्ती योजना चे तुम्हाला यामध्ये यूजर नेम पासवर्ड कॅप्चा टाकल्यावर तुमची लिस्ट तुमची माहिती ओपन होईल. त्यासाठी तुम्हाला काही गाईडलाईन्स फॉलो करायचे आहेत, मी तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला मी सांगू इच्छितो शेतकरी कर्जमुक्ती योजना यामध्ये इंटर युजर नेम यामध्ये तुमचं नाव टाकायचं आहे. ते झाल्यावर तुम्हाला इथं स्टार 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 दिलेले आहेत, त्या ठिकाणी तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यावर नंतर तुम्हाला एक कॅप्चा विचारला जाईल. कॅप्चा ऑलरेडी इथं आहे मित्रांनो, ते तुम्हाला सांगतो 072711 हा कॅप्चा. टाईप द कोड शाउट यावर तुम्हाला तो भरायचा आहे. सेम तसाच 0 तासात घ्यायचा, 7 तासात घ्यायचा, 2 तासात घ्यायचा, 7 तासात घ्यायचा, 1 तासात घ्यायचा. मग त्यानंतर तुम्हाला विचारले जाते लॉग इन. लॉग इन जर तुम्ही लॉग इन हे बरोबर टाकताच तुम्हाला लगेच तुमची लिस्ट ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला नाव, गाव, ॲड्रेस असे प्रकारले विचारले जाईल. ते आपण बघणार आहोत. त्याआधी काही महत्त्वाचे मुद्दे बघूया. त्यानंतर तुमचा जर तुम्ही जर पासवर्ड विसरले तर इथं फॉरगेट पासवर्ड आहे. फॉरगेट पासवर्ड तुम्ही एक टाईप करून तुमची माहिती मिळू. चला तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करूया. 2020 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना. तर मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांना लाख मोलाचा दिलासा. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणारी सहज, सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती. 2 लाखावर थकबाकी असलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज माफ. थकबाकी भरण्याची अट नाही, अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तर सर्वात आधी मित्रांनो, तुम्हाला इथं दिलेलं आहे बघा PDF MJPSKY लिस्ट 2020 डाउनलोड, म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेची लिस्ट 2020 डाउनलोड. यामध्ये तुम्हाला असा उल्लेख केला आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की यांना लाभ मिळणार नाही. आजी व माजी मंत्री, माझी आजी आमदार आणि खासदार, केंद्र राज्य शासनाने अधिकार कर्मचारी, मासिक 25 पेक्षा जास्त वेतन असणारे, चतुर्थ श्रेणी वगळून महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी कर्मचारी, मासिक 25,000 पेक्षा जास्त वेतन असलेले, चतुर्श्रेणी वगळून सहकारी साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी दुग्ध संघकारी, सहकारी बँका, अधिकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ या संस्थेमध्ये मासिक उत्पन्न 25,000 पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी, 25,000 रुपयेपेक्षा जास्त निवृत्ती घेणाऱ्या व्यक्तीची व शेतीवृत्ती आयकर भरणाऱ्या व्यक्ती यांना लाभ मिळणार नाही. तर तुम्हाला सर्वात आधी इथं काय विचारलं, PM किसान सन्मान निधी लिस्ट, डिस्ट्रिक्ट वेज ॲप्लिकेशन लिस्ट, लोन वेअर लिस्ट महाराष्ट्र 2020 किंवा आधार आय डी,
तर आपल्याला पाहिजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी लिस्ट। तर मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती थर्ड लिस्ट रिलीज ऑफिशियल वेबसाईट, आपल्याला ह्या वेबसाईटवर क्लिक करायचे। तिथे क्लिक केल्यावर हे ओपन झालं बघा, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019। त्यानंतर इथं काही गाईडलाईन दिल्या, शेतकऱ्यांना मोलाचा दिलासा, शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणे सहज सोपी आणि पारदर्शी कार्यपद्धती, 2 लाखापर्यंत थकबाकी असलेले पीक कर्ज आणि पूर्णगटित पीक कर्ज माफ, अर्ज करण्याची आवश्यकता नाही, थकबाकी भरण्याची अट नाही। तर तुम्हाला शेतकऱ्यांना मिळणारा लाभ 30 सप्टेंबर रोजी थकीत असलेले 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत अल्प पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज होणार माफ, कर्जमुक्तीची रक्कम राज्यशासनाने शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात थेट भरणार, राष्ट्रीयकृत व्यापारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ग्रामीण बँका विविध कार्यकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतले पीक कर्ज पुनर्गठित माफ होणार, सहज आणि सोपी पारदर्शक कार्यपद्धती, आपला आधार क्रमांक बँकेच्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे कर्ज खात्याचे संलग्न करावा, मार्च 2020 पासून सलग आधार क्रमांकाचा आणि कर्ज खात्याचा रकमेसह तयार केलेल्या याद्या सूचना फलक तसेच तावडीवर प्रसिद्ध केल्या जातील। या याद्यामध्ये शेतकऱ्याच्या कर्जाच्या खात्याला विशिष्ट ओळख क्रमांक दिलेला असेल, शेतकऱ्याने आधार कार्डसोबत आपल्याला दिलेला विशिष्ट ओळख क्रमांक घेऊन सरकार सेवा केंद्रात जाऊन आपले आधार क्रमांकाचे कर्ज रकमेची पडताळणी करावी, पडताळणीनंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्यास नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्ज खात्यात जमा होईल, कर्ज रकमेबद्दल आधार क्रमांकावर शेतकऱ्याचे म्हणणे असल्यास जिल्हाधिकारीच्या समितीवर मांडले जाईल। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आणखीन काही डिटेल्स बघायचं असेल तर इथं बघा, भारत सरकार कृषी व किसान कल्याण मंत्रालय स्किप मेन कंटेंट डिपार्टमेंट अग्रिकल्चर कॉर्पोरेशन फार्मर्स वेलफेअर मिनिस्टर अग्रिकल्चर फार्मर्स वेलफेअर। तुम्हाला इथे पण भरपूर माहिती मिळेल, इथे पण टोल फ्री नंबर आहे पी वी एम किसानचा, हेल्पलाईन नंबर 1552 61 किंवा 1800 11 55 22 6, टोल फ्री 0120602501009। तर सगळ्यात आधी तुम्हाला इधर स्टेटस बघण्यासाठी काय करावं लागेल, आधार नंबर अकाउंट नंबर आणि मोबाईल नंबर या तिन्हीतून पहिले तुम्हाला इथं आधार नंबर टाकायला लागेल, आधार नंबर तुमचा जो भी अंकी असेल तो इथे टाकायचा, त्यानंतर गेट डाटा म्हणून क्लिक करायचं आणि तिथे तुमचा पूर्ण बायोडाटा येऊन जाईल। त्याआधी तुम्हाला याबद्दल सांगणार मी होम अबाउट स्कीम गाईडलाईन्स पी एम के एम आय लेटर सर्क्युलर्स फार्मर कॉर्नर हा खूप महत्त्वाचा आहे, जर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करायचं असेल फार्मर रजिस्ट्रेशन ते इथं करू शकता, तर आधार प्रमाणिकिंग करायचं असेल इडीत आधार प्लर रेकॉर्ड याच्यावर करू शकता तुम्ही, बेनिफिशियरी स्टेटस बेनिफिशियरी लिस्ट स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन सी एस सी फॉर्मर डाउनलोड पी एम किसान ॲप, इथून तुम्ही पी एम किसान ॲप बी डाउनलोड करू शकता। महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला डाउनलोड फॉर्म के सी सीचा डाउनलोड फॉर्म सांगतो, हे बघा, लोन नेम ऑफ बँक ब्रांच ब्रांच मॅनेजर लोन ॲप्लिकेशन फॉर्म ऑफ ॲग्रिकल्चर क्रेडिटर पी एम किसान बेनिफिट ॲप्लिकेशन नंबर कॅटेगरी एस एफ एन अदर्स इश्यू फ्रेश फॅसिलिटी, इथे तुम्हाला माहिती भरायची एस नो डिटेल जोन हाऊस आणि ऑटोस अशा प्रकारची माहिती भरून संपूर्ण झालं, इथं सिग्नेचर ऑफिसर, मग तुम्हाला इथं पी एम किसानचा सिलेक्ट टेस्ट निवडायचा आहे,
महाराष्ट्र, महाराष्ट्रातला डिस्ट्रिक्ट, तुमचा जिल्हा, जिल्हा जो असेल तो पुणे घेतला, सब डिस्ट्रिक्ट, तालुका शिरूर, ब्लॉक आंबे, बारामती, भोर, दौंड, हवेरी, इंदापूर, खेड, मुळशी, पुणे सिटी, शिरूर वगैरे वगैरे क्लिक करायचं. मग मायलेज काय तुमचं, पुणे मुंबई काय असेल ते टाकायचं. निर्वी काय टाकायचं आहे, आपण निर्वी टाकू. मग इथं गेट रिपोर्ट दिल्यावर लगेच तुमचे काही महत्त्वाचे नाव ते होईल. तर मित्रांनो, तुम्हाला आणखीन एक सांगू इच्छितो, हे PM किसानची वेबसाईट आहे. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपण PM किसान बेनिफिट विथ किसान क्रेडिटबद्दल भरपूर माहिती जाणून घेतली आहे आणि किसान कर्जमाफीची लिस्ट मी बघितली आहे, कसं बघायचं काय तुम्हाला संपूर्ण सांगितलं आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेतकऱ्याकडं पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.